सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. थोड्याच वेळापूर्वी एक जिया परिपत्रक तुमच्याकडं गेलेलं असेल, आलेलं असेल, त्या परिपत्रकावरती हा व्हिडिओ आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षात ठेवा. ह्यानं काय होणार आहे हे मी सांगणार आहे, आणि ह्या व्हिडिओची किंवा ह्या परिपत्रकाची वाट मी सुद्धा बघत होतो की पुढं कशा घटना घडतील या परिपत्रकावर हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थींना आणि आपल्या पालकांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरी गोष्ट, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, आणि जे नवीन असतील, आज तक काही सबस्क्राईब नाही केलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी आणि त्या पालकांनी सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सो वेळ न घालवता आपण ते परिपत्रक काय सांगते बघूया, आणि एकंदरीत त्याच्या पुढे काय होणार आहे हे सांगणार आहे. दिनांक 5/1/2024 परिपत्रक प्रति अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस नायगाव मुंबई. विषय काय बघा, मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2021 करिता उमेदवारांच्या समांतर आरक्षणानिहाय प्रमाणपत्राच्या पडताळणीकरता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्याबाबत एकदम महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टमध्ये जरी तुम्हाला पोलीस चालक दिसत असेल तरी ते फक्त पोलीस चालकाचा विषय नाही आहे, पोलीस शिपाई व पोलीस चालक या दोघांसुद्धा विषय एवढं लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला विषय कळला असेल की समांतर आरक्षणाचे ज्या ज्या मुलांचं सर्टिफिकेट जमा करून घेतलेलं होतं त्यांचं क्रॉस चेकिंग चालू झालेलं आहे, आनंदाची बातमी आहे. आणि आता ह्याच्या पुढचा धमाका, हे पूर्ण झाल्यानंतर याच्या पुढचा धमाका तुम्ही बघायचा किती वेटिंगवाले वर घेतात, बरोबर आपला शब्द आहे. सो चॅनलवर जे नवीन आहे त्यांना लक्षात ठेवायचं, आपला चॅनल खूप महत्त्वाचा आहे, कुणी स्किप करू नका. शेवटी व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. ओके, सो विषय बघूयात. पूर्ण 2 पॅरेग्राफ आहेत मोठे, त्याच्यामध्ये काय दिले बघूयात आणि त्याचं विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस चालक भरती, बघा मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस चालक भरती 2021 अंतिम निवड यादीत समाविष्ट झालेल्या, म्हणजे मेन निवड यादीत मेरिटमध्ये आलेली मुलं, पोलीस शिपाई 776 व पोलीस शिपाई चालक 994 असे एकूण 8070 उमेदवारांपैकी, जे काही दोन्ही मिळून चालक आणि शिपाई दोन्ही मिळून 8070 उमेदवारांपैकी पोलीस शिपाई 3749 व पोलीस शिपाई चालक 523 असे एकूण 4272 उमेदवारांचे समांतर आरक्षणांमधील प्रमाणपत्र पडताळणी तात्काळ करून घेणे आवश्यक आहे. क्रॉस चेकिंग चालू झालेला आहे डॉक्युमेंटचं, समांतर आरक्षणाचं, म्हणजे जे काही समांतर आरक्षण होती स्पोर्ट्स, ईडब्ल्यू, तुमचे जे काही समांतर आरक्षण म्हणजे स्पोर्ट्सवाले होते, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, परत बाकी जास्त करून प्रकल्पग्रस्त म्हणजे जास्त फ्रॉड आहे असं मला वाटतं, आणि पुण्याला सुद्धा त्याच्यावरती कुराड बसलेली होती, आणि बाकीचे जे समांतर आरक्षण सगळेचे सगळे त्यांना या सदर प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज जलद गतीने होण्यासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन पाठपुरावा करून प्रमाणपत्रे व पडताळणी करून घेण्याकरता सोबत जोडलेल्या यादीमध्ये 10 पोलीस अधिकारी व 35 पोलीस अंमलदार असे एकूण 45 आहेत, 10 आणि 35 45 तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांना दिनांक 8/1/2024 म्हणजे 2 दिवसामध्ये उपस्थित राहायला सांगितले, पुढे दिलेले त्याच्यामध्ये 10:30 कक्ष 9 भरती कक्ष नायगाव संकुल हॉलच्या बाजूला नायगाव मुंबई ते पाठवण्यात यावी असं सांगितलं आहे. आपले जे सुबोध कुमार जयस्वाल ज्यांना आपण भेटलेलो होतो, ज्यांच्यासोबत आपली मीटिंग झालेली होती काही दिवसांपूर्वीच, त्यांच्या नावाने हे पत्र आलेलं आहे, एवढी नोंद घ्यायची आहे. अत्यंत मला सुद्धा आनंद होतोय, तुम्हाला सुद्धा व्हायलाच पाहिजे, कारण की समांतर आरक्षणामध्ये असे काही बोगस प्रमाणपत्र किंवा ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढून जे काही भरतीला झाले होते, जसं मी अगोदर आरोप केलेला होता किंवा वेटिंग कसं खुलू शकतं किंवा मुलांनी पहिल्यापासून काय चुकीचं केलेलं आहे, मी थोडं स्पोर्ट्समधलं पण बोलणार आहे, कारण की जिल्ह्याचे सर्टिफिकेट जोडून मुलं पुढे गेलेले आहेत, ती मुलं कदाचित ह्याच्यामधून बाहेर पडतील. सेम त्याच पद्धतीने प्रकल्पग्रस्ताचे डुप्लिकेट सर्टिफिकेट जास्त करून त्याचंच प्रमाण महाराष्ट्रामध्ये आढळून येते, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, तर असे जे समांतर आरक्षणाचे जे काही डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून भेटलेले आहेत किंवा ब्लॅकने काढून घेतले असतील त्या विद्यार्थ्यांना आता काढलं जाणार, आणि तिथं आपली वेटिंगची मुलं ऑटोमॅटिक वरती येणार याची नोंद घ्यायची आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता, अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक सुबोध कुमार जयस्वाल सर ज्यांना आपण भेटलेलो होतो त्यांनी काढलेलं आहे. सो सरांचा आभार असतील, कारण त्यांनी क्रॉस चेकिंग करायला घेतलेले आहेत सगळ्याचे, 4000+ ज्यांचं सिलेक्शन झालंय समांतर आरक्षणामधून त्या मुलांचं आता क्रॉस चेकिंग होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तेच हे परिपत्रक आहे, टोटल एकंदरीत 45 अधिकारी घेतलेले आहेत त्याच्यासाठी, आणि लवकरच 8 तारखेपासून म्हणजे 9 तारखेला सकाळपासून यांचं
सगळं शेड्यूल चालवणार आहे क्रॉस चेकिंगचं आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन. म्हणजे काही लोकांनी कुठे काढले तर स्पोर्ट्स असेल तर स्पोर्ट्स जिल्हा क्रीडा अधिकारी जिथं असेल तिथे जाऊन ते क्रॉस चेकिंग वगैरे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सो आनंदाची गोष्ट आहे की 100% आता न्याय भेटणार आहे मुलांना. वेटिंगची मुलं 100% वरती घेतील आणि ह्यांचा जेव्हा टास्क पूर्ण होईल हा 36 दिलांचा, त्याचवेळी जे काही सापडले त्यांचं एक ऑफिशियल JR परत येणार आहे की ह्यांचं हे डुप्लिकेट सर्टिफिकेट होतील किंवा ही म्हणजे काय भोगस होतील आणि त्याच्या जागी वेटिंगवाल्या मुलांची लिस्ट लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे. ऑटोमॅटिक अजून सुद्धा आतल्या काही गोष्टी आहेत ज्या मी तोंडावर लगेच सांगणार नाही आहे कारण त्या झाल्यानंतर लगेच तुम्हाला कळतील. हा व्हिडिओ तुम्हाला त्याचवेळी आठवायला लागेल की सर बोललेले होते की अशा अशा पद्धतीने वेटिंगवाल्यांचा असं असं होणार आहे. तो JR 100% येणार. आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती अजून 2-3 दिवसामध्ये जे काही होईल ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत अत्यंत महत्वाच्या बातम्या आपल्याकडून पोहोचत आहेत, पोस्ट केलेल्या आहेत आणि अत्यंत प्रामाणिक जे काही घडते ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनलने केलेलं आहे. सो आजचा जो JR होता त्या JR मध्ये एकंदरीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने होणार आहे. समजलं? तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तर सांगतोय. धन्यवाद.